आज शिवजयंती. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ला याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजयंती निमित्तानं या किल्ल्यावरच्या शिवाई देवीची पूजा करण्यात आली. इथल्या शिवाई देवीच्या नावावरूनच महाराजांचं शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं. शिवजयंतीसाठी या किल्ल्यावर ठिकठिकाणाहून शिवप्रेमींनी आता मोठी गर्दी केली आहे. पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातले शिवनेरी किल्ला आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजयंतीनिमित्तानं या किल्ल्यावरच्या शिवाई देवीची पूजा करण्यात आली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शिवजयंती उत्सवासाठी आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले होते. तिथे त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिथं सजवून ठेवलेल्या पाळणा त्यांनी हलवला. शिवजयंतीसाठी या किल्ल्यावर ठिकठिकाणून शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली. दरम्यान सत्तेत आल्यानंतर शिवस्मारक बनवण्याचा निर्णय झाला याचा आनंद वाटत असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी इथं व्यक्त केली. सगळ्या मान्यता मिळालेल्या आहेत, आता लवकरच निविदा मागवण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शिवजयंतीच्या मुहूर्तावर अरबी समुद्रातल्या अतिभव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. मात्र निविदा काढूनच स्मारकाचं भूमिपूजन करणार असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि त्यामुळे हा मुहूर्त टळला. निर्मिती केली तो वास्तुशिल्पाचा आविष्कार आहे आणि तो या महाराष्ट्राचा आणि या देशाचा ठेवा आहे आणि म्हणून या गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करते आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्यासोबत एखादा जॉईंट व्हेंचर करून ते आणि महाराष्ट्र सरकार यांनी एकत्रित येऊन या रिस्टोरेशनचं काम जर हातामध्ये घेतलं तर त्याला निधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देईल, काही निधी केंद्र सरकार देखील देईल आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे सोबत असल्यामुळे त्याच्या ज्या परवानग्या आहेत आणि त्याचं जे काम आहे हे वेगाने होऊ शकेल अशा प्रकारचा विचार आमच्या मनामध्ये आहे आणि त्या संदर्भात तातडीनं आम्ही आता मी स्वतः एक पत्रही त्या संदर्भात पाठवतो आहे. एक चर्चा देखील त्याची लवकरच आम्ही घडवतो आहोत आणि त्यातनं हे जे गडकिल्ल्यात हा जो आमचा ऐतिहासिक ठेवा आहे हा संपूर्णपणे याचं संवर्धन करण्याचं राज्य सरकारच्या मनामध्ये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.